जीवन जगण्यासाठी माणसाची असलेली धडपड, कुठल्या परिस्थितीत जागा कुठली, ठिकाण कोणतं, राहण्यासाठी परिस्थिती काय, या सगळ्या बाबींचा विचार न करता शेतामध्ये, बांधावर, कचऱ्या कुचऱ्यामध्ये कुठेही राहून पोट भरणारी ऊसतोड कामगारांची टोळी. सध्या ऊसतोडीचा सीझन असल्या कारणानं गावाच्या कडेला कुठेही तुम्हाला ऊसतोड कामगारांच्या टोळी बघायला मिळतील. आणि ही लोक जेव्हा मेहनत करून, कष्ट करून, दिवस रात्र गाड्या भरण्यासाठी जेव्हा उठतात, जातात, कामं करतात, गाड्या भरतात, तेव्हा कुठे यांचे घर संसार चालत असतात. पण हे घर संसार चालवत असताना, कठोर मेहनत करत असताना, जर एखादा धनदांडगा या गरिबांवर अन्याय करत असेल, अत्याचार करत असेल, तर पुन्हा त्यांच्या जीवनातील अडचणी वाढणार आहेत, वाढतात. आणि अशा परिस्थितीमध्ये या लोकांनी पुन्हा जगायचं कुठं? आणि शासन दरबारी गेलं तर यांना न्याय सुद्धा कितपत मिळतो हाही संशोधनाचा विषय आहे. तर अहमदपूर तालुक्यातील सिद्धू शुगर कारखान्यासाठी ऊसतोड करण्यासाठी आलेली एक टोळी टेंभुर्णीच्या पुढच्या भागामध्ये तळ्याच्या काठावर असलेल्या दोन तीन आकाड्यांच्या शेजारी राहून आपला व्यवसाय करतायत, ऊसतोड करतायत. तर हा ऊसतोड करत असताना इथून या परिसरातला ऊस घेऊन जात असताना इथल्या एका ट्रॅक्टरच्या ड्रायव्हर अन्याय झाल्याची घटना अहमदपूर तालुक्यामध्ये घडली. नेमका प्रकार काय झालाय आणि कोणी मारले हे आपण या ठिकाणी त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत या टोळीवर काम करणारी काही मंडळी आहेत, तसेच या गावचे सरपंच सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत. तर आपण पहिले प्रथम सरपंचांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. नेमका या टोळीच्या बाबतीमध्ये इथं मारहाण झाल्याचा प्रकार घडला असं आम्हाला समजतंय, नेमका काय प्रकार घडला काय सांगा? बरोबर आहे. ट्रॅक्टर भरून येते संध्याकाळी संतोष शेळके म्हणून आजीशी मालक धन दळवलत वाला आहे, दोन नंबर धंदे करण्याला वाला आहे माणूस तो. हा ट्रॅक्टर का खाली घेतलं नाही, मारहाण केली संध्याकाळी 8:30 पुन्हा आणखी काल सकाळी 10:00 मारहाण केली ती. भरपूर मारला ब्रिजच्या अहमदपूरच्या ब्रिज पशी 1 तास अगोदर 11 मारला असताना परत संध्याकाळी येऊन 8 मारण्याचं कारण? संध्याकाळी मिटवामिटी केली, काल सकाळी 11 आणखी मारली ती. मिटवामिटी आम्ही केली ती इथली, मिटवामिटी करून दोघाला ही केली ती. मिटवामिटी आणखी सकाळी 10:05 पोर घेऊन मारहाण केली, राडणे हिंदून मारहाण केली. तर या ठिकाणी ज्या व्यक्तीला मारहाण झाली तो व्यक्ती सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहे, त्याच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. नेमकं सुरुवातीला त्यांनी मारहाण करायला सुरुवात का केली आणि त्याचं कारण काय काय सांगा? अरे साहेब, मी ट्रॅक्टर घेऊन येऊ लागतो कारखान्यावरून, येऊ लागतो त्याच्यामुळे ट्रॅक्टर मध्ये उडून मला बाहेर काढले. बाहेर काढून मला बेतुका ते टामी, माझी टामी ट्रॅक्टर मध्ये काढून त्यांनी बेतुका मला 5-6 पोरांनी बेतुका मला मारले ते. कारण काय नाही, दुसऱ्या त्याच्या आधीच्या दिवशी इथं थोडं असं ह्याच्यामुळे झालते, ट्रॅक्टर का इकडे घेतलं नाही असं म्हणून तिने साईड का दिली नाही म्हणून त्याच्यामुळे बोलले तिने. म्हणून भरल्यानं ट्रॅक्टर होत म्हणून मी थोडं असं सेंटर मध्ये घेतलं होतं, पण त्याने काय केले मग ती गोष्ट झाली, इथं मिटवामिटे झाली म्हणून त्यानं मला एकट्याला धरून मला बेतुका मारहाण केले. बघा ते पाया पोडू शकणं मारहाण केली का इथं मारले देव का लागलेलं पाहिजे वाटीला मारले बेतुकान इथं मारले इथून पाटीवर मारले त्यांनी मारले साहेब मला. मग हा जे बघ तुम्हाला 11 रस्त्यावर मारलं, त्याच्यानंतर 8:30 जे मारलं हे कुठे? या ठिकाणावर येऊन मारलं? या ठिकाणावर येऊन मारलं. तिथं बायाचे कोपी मधून बायाला एका दोघायला ओढून काढले त्यांनी, दारू पिले होते त्यांनी भरपूर, बोलले त्यांना त्यांना ओढून बाहेर काढले, तरी पण तुमच्या गडी कुठे आहेत म्हणून त्यांना आम्हाला मारायला देखील आले तुम्ही साहेब. मारले बैला एक मारले, त्या बैला त्या बैला चौघी जणांना आपल्या घरा ह्याच्यामध्ये मारले. आपण 5:30 पैसे यावी. या ठिकाणी दांडगाईचा हा प्रकार, एकतर रस्त्यावर साईड दिली नाही म्हणून मारहाण करायची आणि परत
गुन्हा दाखल केल्यानंतर आमच्यावर गुन्हा का दाखल केलास म्हणून परत त्यांच्या झोपड्यावर येऊन इथल्या बाया पोरांसहित झोपड्यातून बाहेर ओढून मारणे हा प्रकार नेमका माणुसकीला काळी माफ असणार आहे की नेमकं काय घडतंय या देशामध्ये ही खरं तर संशोधनाची बाब आहे. या ठिकाणी असलेल्या महिला त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. तुम्हाला या ठिकाणी या जागेवर येऊन तुम्हाला मारलं असं हे सांगतायत, तर मारत असताना किती जण होते आणि कसं मारलं काय सांगाल? 5-6 जण होते. 5-6 जण धिंगामस्ती करू लागले. आम्ही जातो कोपीवर, हा कोपीवर आम्ही नव्हतो, गडीगडी नव्हतो. आता त्यांच्या शेतामध्ये म्हणजे त्यांच्या इलाकामध्ये आलो म्हणून आम्ही गडीगडी नव्हतो, बाया होते. बाहेर काय करणे म्हणून आम्ही बाजूला पडलो होतो, तरी बी ते मालक आले तरी बी त्यांना हाकलून टाकून दिले. या ठिकाणी संतोष राठोड आपल्यासोबत आहेत. घडलेल्या प्रकाराबद्दल आता एकतर हे ऊसतोड मजूर अडाणी असल्यामुळं यांना घडलेली घटना सविस्तरपणे आणि पहिल्या प्रथम ते कॅमेऱ्याच्या समोर उभं राहत असल्यामुळं त्यांच्यामध्ये असलेली भीती, या भीतीमुळे ती घटना सविस्तरपणे सांगू शकत नाहीत. आपल्यासोबत असलेले सामाजिक कार्यकर्ते संतोष राठोड, त्यांच्याकडनं घडलेल्या प्रकाराबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. नेमका काय घडलाय प्रकार काय सांगा? नमस्कार सर, मी संतोष सोपानराव जाधव, गोरसेना श्रमिक ऊसतोड कामगार संघटना लातूर जिल्हा विभागीय अध्यक्ष आहे. तरी हे समाज आमचाच आहे, या समाजावर असे अनेक अन्याय होत आहेत जाणून बुजून इथल्या गुंडवर्तीच्या लोकांनी, इथल्या ड्रायव्हरांच्या महिला त्यांना संध्याकाळी त्याच्या अगोदर त्यांच्यासोबत ते गाडीच्या साईड का दिलं नाहीस म्हणून त्या ड्रायव्हरला खूप मारहाण केलेली आहे. मारहाण केल्याच्या नंतर त्या ड्रायव्हरनी आणि इथल्या शेत मालकांनी त्याच्यावर रितसर पोलीस स्टेशन येथे जाऊन गुन्हा नोंद केलेला आहे. तरी प्रशासनाने ह्याच्यावर FIR न करता ह्याची NCR ची कॉपी आहे, हे NCR ची कॉपी दिलेली आहे त्यांना, FIR दाखल केलेला नाही आहे. हा सदर घटना 1-2-2023 दाखल केलेली आहे. हे सदरील घटना झाल्याच्या नंतर त्या ड्रायव्हरने किंवा ह्या लोकांनी त्याच्यावर गुन्हा दाखल का केलेत म्हणून त्या लोकांनी गुंडवर्तीचे लोक त्यांचे नाव सतीश शेळके, लिंबाजी शेळके, गोविंद लिंबाजी शेळके, बळीराम लिंबाजी शेळके व अज्ञात 5-6 लोकांनी, हे राहणार सर्व लोक कोकणगा येथील आहेत, यांनी टोळीवर येऊन महिलांशी झोंबाझोंबी केलेली आहे. तुझे मालक कुठे आहेत, माणसं कुठे गेलेले आहेत, त्यांना मारून टाकतो, जीवे मारतो, आमच्यावर गुन्हा कसा दाखल करतात त्यांनी, आमच्यावर जर गुन्हा दाखल केल्यास त्यांची आम्ही खेर सोडणार नाही, अशा विविध प्रकारच्या धमक्या देऊन बायांसोबत लहान लेकरांसोबत, ह्या लेकरांना हे ड्रायव्हरचा मुलगा आहे, त्या ड्रायव्हरच्या मुलाला पण उचलून नेण्याचा प्रयत्न करत होते त्यांनी, बाया माणसाने कस्तर सोडासोडी केलेली आहे. एवढ्या प्रकार इथं काल रात्री होत असताना 8:30 सुमारास शेतकरी पाटील ह्यांनी इथे जास्त आवाज, गर्दा, गोंधळ काय झालं म्हणून धावत आले असता हे वरील लोकांनी इथून पळून गेलेले आहेत. तरी ह्या लोकांवर योग्य ती कारवाई होऊन ह्या गोरगरिबांना हे लोक ऊस तोडून पोड जीविका भागणारे आहेत. यांची अवस्था बघितली तर बघा, रात्रंदिवस पाण्या पातळा दिचू किड्यामध्ये रात्रंदिवस घालतात हे लोक. जर ह्या लोकांवर जर अन्याय होत असेल तर गोर सेना श्रमिक ऊसतोड कामगार संघटना हा अन्याय सहन करणार नाही, ह्याला जाहीर निषेध करणार. जय शिवाला. या ठिकाणी या ऊसतोड मजूर असतील किंवा कुठलाही गरीब व्यक्ती या समाजामधला असेल तर याशा व्यक्तींवर अन्याय अत्याचार होत असताना प्रशासनाच्या वतीनं सुद्धा FIR न करता, गुन्हेगारांवरती कडक कारवाई न करता NCR नोंद केला असं त्यांचं म्हणणं आहे. आणि या NCR च्या विरोधात किंवा आता परत एकदा पहिल्यांदा मारहाण करून गुन्हा नोंद केल्यानंतर परत एकदा मारहाण केल्यावर पुन्हा नेमकी प्रशासनाची काय भूमिका असणार आहे हे आपण पोलीस अधिकारी अहमदपूर यांच्याकडनं सुद्धा जाणून घेणार आहोत. तर पाहत राहा न्यूज महाराष्ट्र टुडे, तुषार कांबळेसह मी शरद मोगावकर.